लालबावटा बांधकाम व्यवसाय संघटनेच्या वतीने अनेक मागण्यांचे निवेदन पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे सादर. पाहूया आमचे न्यूज प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन संलग्न लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने राज्यातील कामगारांविषयी अनेक मागण्यांचे निवेदन पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे सादर केले. मिरजपूर भागातील दौऱ्याच्या वेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांची भेट घेऊन सदर मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने देण्यात आले. या निवेदनात एकूण 34 मागण्यांचा उल्लेख असून यामध्ये नोंदणीकृत कामगारांना 20,000 रुपये दिवाळी बोनस, कामगार पेन्शन योजना व महिला कामगारांना प्रसूती कालावधीत 3,000 रुपये मिळावे अशा प्रमुख मागण्या या निवेदनात आहेत. पालकमंत्री श्री सुरेश खाडे यांच्याकडे दिलेल्या निवेदनात राज्य कमिटीमधील राज्य जनरल सेक्रेटरी भरमा कांबळे, राज्य सचिव शिवाजी मगदुम, राज्य कोषाध्यक्ष प्रकाश कुंभार, राज्य उपाध्यक्ष संदीप सुतार, राज्य उपाध्यक्ष भगवान घोरपडे, कॉम्रेड हनुमंत कोळी, कॉम्रेड आनंदा खराडे, कॉम्रेड संतोष राठोड, कॉम्रेड दगडू कांबळे व कॉम्रेड दत्ता कांबळे या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. पाहूया आमचे चॅनल प्रतिनिधी समोर राज्य सेक्रेटरी शिवाजी मगदुम बोलताना म्हणाले. आज माननीय कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन CITU संलग्न लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. प्रामुख्यानं बांधकाम कामगारांना कल्याणकारी मंडळाकडून येत्या दिवाळीला 20,000 रुपये बोनस मिळावा, 60 वर्षावरील बांधकाम कामगारांना 5,000 रुपये पेन्शन मिळावी आणि बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना सुरू व्हावी या प्रमुख मागणीसाठी 10 ऑक्टोबर रोजी बांधकाम कामगारांचं संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खरं म्हणजे हे निवेदन आज आम्ही माननीय सुरेशभाऊ खाडे यांना दिलेलं आहे. माननीय सुरेशभाऊ खाडे यांनी सुद्धा ताबडतोबीनं मंडळाचा प्रस्ताव घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून दिवाळीला काही ना काहीतरी भेट देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. बातमीपत्र संपले, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.